नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अनअकॅडमी. अनअकॅडमीच्या लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स या नव्या कोऱ्या चॅनलवर मी भारती तुमचं स्वागत करते. आज आपलं चौथं लेक्चर आहे आणि आय एम शुअर की आपण माझे लेक्चर्स तुम्हाला समजतायत, खूप व्यवस्थितरित्या समजतायत. आणि मला असं वाटतंय की तुम्हाला आणखीन समजून घ्यायला, आणखीन जाणून घ्यायला खूप खूप आवडेल. तर माझा छोटासा परिचय, माझं नाव आहे भारती प्रदीप गरुड. मला साधारणतः 5 वर्ष टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. माझा विषय आहे इतिहास आणि मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने इतिहास शिकवणार आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला गायडन्स द्यावा, आपल्या स्पर्धा परीक्षेच्या जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गायडन्स मिळावा, एक चांगला गायडन्स मिळावा आणि तो आम्ही मी तुम्हाला एक पर्सनल गायडन्स द्यावा, तर तुम्ही सबस्क्रिप्शन नक्की घ्यावं अशी माझी तुम्हाला विनंती राहील. आणि तुम्हाला माहितीच आहे की अनअकॅडमीमध्ये आपल्याला एक अनलिमिटेड क्लास ॲक्सेस आहे बऱ्याचशा गोष्टींसाठी, जसं लाईव्ह क्लासेस, लाईव्ह टेस्ट आणि आणखीन बरंच काही. जे टॉपचे एज्युकेटर आहे त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाईव्ह मिळणार आहे आणि हे सगळं तुम्हाला एक अनलिमिटेड असणार आहे. तर ते केव्हा? जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन घ्याल तेव्हा. सबस्क्रिप्शन आहे 12 महिन्यांसाठी आणि 24 महिन्यांसाठी. 12 महिन्यांसाठी 7,000 रुपये आणि 24 महिन्यांसाठी 8,400 रुपये. परंतु जर तुम्ही माझा कोड वापरला, म्हणजे जो BHARTI हा जो कोड आहे तो वापरला, तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे ते डिस्काउंट अमाऊंट असणार आहे 12 महिन्यांसाठी 6,300 रुपये आणि 24 महिन्यांसाठी 7,560 रुपये. तर EMI अमाऊंट जर पाहिली तर 525 रुपयात 12 महिन्यांसाठी आणि 24 महिन्यांसाठी 315 रुपये. म्हणजे खूप माफक दरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी मिळत आहेत. ठीक आहे, म्हणजे आय एम शुअर की तुम्हाला ही जी अमाऊंट बघितल्यावर तुम्हाला वाटेल की अगदी खूप कमी किमतीमध्ये आपल्याला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत, ऑप्शन्स मिळत आहेत. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गायडन्स नसल्यामुळे त्यांचं सिलेक्शन थांबलेलं आहे. तर ते गायडन्स कसं चांगलं मिळवायला हवं तर ते तुम्हाला इथे उपलब्ध होतच आहे. तर तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर सबस्क्रिप्शन घ्या. ठीक आहे, आज आपण आपल्या विषयाकडे वळूयात. आजचा आपला चौथं लेक्चर आहे जे आपण इतिहासातील बेसिक कन्सेप्ट, पायाभूत संकल्पनांचा अभ्यास करतोय त्याचं. तर ते अगदी शाळेच्या पुस्तकापासून करतोय. जे आज पहिल्यांदा आलेत त्यांना माझी अशी विनंती राहील की त्यांनी आधीचे 3 लेक्चर्स पण बघून घ्यावेत, म्हणजे ते एका कंटिन्युअस सिरीज मध्ये राहतील. ठीक आहे, तसं तर प्रत्येक टॉपिक वेगवेगळा आहे पण काही काही रेफरन्सेस आहेत की जे इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे आज कालच्या याचा रेफरन्स मी आज थोडासा दिला आहे, आजच्या याचा रेफरन्स उद्यासाठी असेल असं. तर आजचा आपला विषय असणार आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. म्हणजे जसं काल आपण वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला आणि वैदिक संस्कृती जी साधारणतः 1500 वर्ष टिकून राहिली होती आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्या वैदिक संस्कृतीचा जो इम्पॅक्ट इकडच्या समाजावरती झाला होता, म्हणजे तो पूर सगळ्या लोकांवरती झाला होता, त्यानंतर ज्या विचारसरणी डेव्हलप झाल्या त्या आहेत, ते आहेत प्राचीन भारतातले धार्मिक प्रवाह. आणि त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर हे जे धार्मिक प्रवाह आहे ते साधारणतः म्हणजे 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल अशा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे प्रवाह निर्माण झाले. सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असं, म्हणजे आता वैदिक संस्कृतीमध्ये, वैदिक धर्माच्या प्रवाहामध्ये जर आपण ऐकलं असेल तर त्यात असं होतं की संस्कृत भाषेचा वापर केला गेला होता. दुसरी अशी गोष्ट की नंतर नंतरच्या काळात ना रिच्युअल्सला, म्हणजे जे सगळ्या का रिच्युअल्स केले जातात यज्ञ यागामध्ये, त्याला खूप महत्व प्राप्त झाले. म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टीला पण खूप महत्व प्राप्त झाले आणि त्यामुळे पुरोहित जे हे सगळे गोष्टी करायचे, म्हणजे यज्ञ करायचे किंवा पूजाविधी करायचे, त्या पुरोहितांचं वर्चस्व जास्ती वाढलं. मग ह्या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला कळत नव्हत्या. ठीक आहे, मग अशा वेळेस सर्वसाधारण माणसाला सहज कळेल अशा पद्धतीच्या धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे प्रवाह निर्माण झाले. म्हणजे ती गरज का भासली, किंवा आधीचा जो धर्म होता त्यातले विचार सर्वसामान्य लोकांना समजत नव्हते किंवा कठीण वाटत होते. ते एक रिजिडपणा त्याच्यामध्ये आला होता. रिजिड म्हणजे कठीण पातळी त्याच्यामध्ये आली होती की जी साध्या लोकांना आपण काय म्हणूयात की अनुसरता येत नव्हती, किंवा अनुसरता येत असली तरी ती बंधनकारक जास्त प्रमाणात होती. त्याच्यामध्ये जे काही कायदे सांगितले असतील किंवा जे नियम असेल ते खूप काटेकोरपणे पालन करावे लागत असतील. मग त्याच्यामुळे त्याला एक आपण म्हणतो ना वेगळी वाट असते. एखाद्या गोष्टीला जेव्हा एक रिजिडपणा येतो तेव्हा त्याच्यासाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी एक वेगळी वाट निर्माण होते. तशी धर्माच्या बाबतीत आपल्या देशामध्ये झाली.
आता प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे आणि याची जाणीव अनेकांना झाली. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य किती महत्त्वाचं याची जाणीव त्या काळामध्ये झाली आणि त्यामुळे त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणजे आपण कालच्या धड्यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की स्त्रियांना सुरुवातीच्या वैदिक काळामध्ये खूप महत्व होतं. त्यांनी त्यांच्या वेद वाङ्मयामध्ये त्यांच्या लिखाणाने खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं होतं. आपण लोपामुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी या विदुषी, विदुषी म्हणजे विद्वान स्त्रियांबद्दल आपण बोललो होतो. तर परंतु नंतरच्या काळामध्ये स्त्रियांचा रोल खूप लिमिटेड झाला, है ना. आणि त्याच्यानंतर मग वर्णव्यवस्था किती रिजिड झाली, जी आधी व्यवसायावरून वर्ण ठरत होते ते नंतर जाती व्यवस्थेवरून ठरवायला लागले. म्हणजे जन्मावरून वर्णव्यवस्था आली आणि नंतर मग कारागीर जे लोक होते, व्यावसायिक होते, त्यांचं एक स्थान चांगलं होतं, ते स्थान सुद्धा कमी होत गेलं. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं की लोकांना स्वतःची मतं मांडण्याचा अधिकार नाही राहिला. आणि दुसरी गोष्ट, त्यांना त्यांच्या उन्नतीचा मार्ग तिथे दिसत नव्हता. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर जन्मामध्ये, एखाद्या पर्टिक्युलर जातीमध्ये जन्मल्यानंतर त्यांनी दुसरा व्यवसाय करू नये अशा पद्धतीची बंधनं त्यामध्ये लादली गेली होती. म्हणजे एका ठराविक जातीत जन्मलेल्या व्यक्तीने दुसऱ्या पद्धतीचा व्यवसाय करणं मान्य नव्हतं आणि तसं असल्यास त्या पद्धतीच्या शिक्षा देखील दिल्या जात होत्या. याबाबतचं लिहून ठेवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि आपण जर वाचलत, एखाद्या संदर्भ ग्रंथामध्ये पण वाचलं, तर आपल्याला कळेल की या सगळ्या गोष्टी किती रिजिड झाल्या होत्या. आणि त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याला, प्रत्येक व्यक्तीला स्वतःची उन्नती करण्यासाठी एक मार्ग शोधणं फार गरजेचं असतं. तसे विचार मांडण्याची सुरुवात या काळामध्ये झाली. ओके, तर अशा पद्धतीने हे जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम आणि पारशी धर्म अशा या सहा धर्मांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण पहिल्यांदा बघूया जैन धर्म. हे वर्धमान महावीर आहेत. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक आहे आणि या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्व दिलेलं आहे. धर्मज्ञान प्रकट करण्यास जैन धर्मास करणाऱ्या जैन धर्मात तीर्थंकर असं म्हटलं जातं. म्हणजे जे धर्मगुरु आहेत, जे धर्माचं ज्ञान देतात, त्यांना तीर्थंकर म्हणतात. आणि जैन धर्मात सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर आहेत. 24वे आणि शेवटचे तीर्थंकर होऊन गेलेत आतापर्यंतचे. तर किती झाले? 24 तीर्थंकर. ठीक आहे, तर वर्धमान महावीर यांची थोडीशी माहिती आपण समजून घेऊया. परीक्षेला आलंच तर आपल्याला परीक्षेला 24 तीर्थंकरांविषयी प्रश्न येऊ शकतो आणि प्रश्न असा पण येऊ शकतो त्यांच्या जन्माविषयी, कुठे त्यांचा जन्म झाला होता. कालावधी शक्यतो नाही विचारणार किंवा माता पितांचं नाव कदाचित नाही विचारणार, पण जन्मस्थान विचारू शकतात. कारण की रिझन असा आहे की त्यांचा जन्म वैशाली नगराचा भाग असलेल्या कुंडग्राम येथे झाला होता. कुंडग्राम आणि हे जे वैशाली नगर होतं, हे वृज्जी महाजनपद जे आहे त्या महाजनपदाची राजधानीचं शहर होतं. ठीक आहे, म्हणजे रिझन कळलं तुम्हाला काय? आपण जेव्हा पुढे जनपद आणि महाजनपद बघणार आहोत, त्याच्यामध्ये वृज्जी हे एक महत्वाचं महाजनपद आहे आणि त्याच्या राजधानीचं नगर होतं वैशाली. त्या वैशाली नगराचा भाग असलेला कुंडग्राम या ठिकाणी वर्धमान महावीरांचा जन्म झालेला आहे. आलाय लक्षात? तर त्यांच्या वडिलांचे नाव होते सिद्धार्थ आणि आईचे नाव होते त्रिशाला. आई वडिलांची नावं शक्यतो नाही विचारणार, पण आपल्याला माहिती असावी आणि त्यामुळे आपण इथे समजतोय. म्हणजे कारण की आपण त्यांची पूर्ण बायोग्राफी बघतोय आणि इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा कालावधी वर्धमान महावीरांचा आहे. हा कालावधी फक्त लक्षात ठेवा, पाठांतर करायची गरज नाही, कारण की शक्यतो परीक्षेला नाही येणार. ठीक आहे, परीक्षेला हे येणार नाहीये, जे आतापर्यंत तो प्रश्न पाहिला नाही याबाबत म्हणून. तर पुढे जाऊया. वर्धमान महावीरांना केवली असे म्हटलं जातं. कारण आता त्यांनी घरा ज्ञानप्राप्तीसाठी ना घराचा त्याग केला, 12.5 वर्ष तपश्चर्या केली आणि ते तपश्चर्या केल्यानंतर त्यांना एक ज्ञान प्राप्ती झाली. बरं, हे जे ज्ञान होतं हे केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचं होतं आणि म्हणून त्यांना केवली असं म्हटलं जातं. केवल या शब्दाचा अर्थ आहे विशुद्ध, म्हणजे एकदम प्युअर नॉलेज त्यांना मिळालं आणि म्हणून त्यांना केवली असं म्हटलं जातं. पण हे हायलाईट करण्याचा अर्थ असा आहे की जर आपल्याला मल्टिपल चॉईसच्या याच्यामध्ये मल्टिपल सेंटेन्स जर आले महावीरांबद्दल, तर त्यांच्यामध्ये हे वाक्य येऊ शकतं, म्हणून इथे हायलाईट केलेलं. तर हे एवढं लक्षात ठेवा की केवली असं म्हटलं जातं.
दुसरं, सर्व विकारांवर विजय मिळवला म्हणून त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हटलं जातं, आणि जिन या शब्दापासून जैन शब्द तयार झालाय. तर त्यांनी सर्व विकारांवर, त्यांच्या जी आपली शरीरामध्ये असणारे जे सर्व काही विकार आहे, त्या सर्व विकारांवर त्यांनी विजय मिळवला होता, आणि म्हणून त्यांना जिन असं म्हटलं गेलंय, आणि जिनचा अर्थ आहे जिंकणारा. त्यांनी जवळपास 30 वर्षे उपदेश केला लोकांना, त्यासाठी त्यांनी अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधलाय. म्हणजे आपल्याला हा प्रश्न येऊन गेलाय परीक्षेला, अर्धमागधी ही त्यावेळेसची बोलीभाषा होती. आणि लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत होत्या त्यांना संवसरण असे म्हणायचे, अर्धमागधीमध्ये संवसरण. आणि या संवसरण मध्ये सर्व लोक वर्णांतील लोकांना प्रवेश होता. म्हणजे इथे डिफरन्स कळतोय तुम्हाला, त्यांनी संस्कृत जे वैदिक वाङ्मय जे संस्कृत मध्ये होते, जे सामान्य लोकांना कळत नव्हते, त्याची भाषा नाही घेतली, म्हणजे त्यांनी संस्कृतचा वापर नाही केला. जे कॉमन लोकांना कळेल, सामान्य लोकांना समजेल अशा भाषेचा वापर केला. म्हणजे कुठलीही भाषा, आता आपण एखाद्या अगदी साध्या ठिकाणी, खूप साध्या ठिकाणी जेव्हा एखाद भाषण देतोय, तर तिथे त्या सभेत उपस्थित असलेल्या लोकांना कळावी अशी भाषा जर वापरली तरच आपण त्या श्रोत्यांच्या मनाला भिडू शकतो. नाही तर मग काय होईल की तुम्ही तुमच्या अगदीच इंग्लिशमध्ये किंवा अशा एकदम खूप चांगल्या सोफेस्टिकेटेड भाषेमध्ये बोलताय आणि श्रोत्यांना ते कळतच नाहीये, मग त्याचा काहीच उपयोग नाही होत. तसाच इथे अर्थ आहे की अर्धमागधी किंवा जो लोकभाषा घेण्याचा अर्थ मुद्दा असतो आहे की तो सर्व लोकांना, अगदी समाजातल्या सगळ्यात सगळ्यात शेवटच्या व्यक्तीला सुद्धा समजायला हवी अशा पद्धतीची भाषा त्यांनी निवडली, आणि म्हणून ही अर्धमागधी हा प्रश्न येऊन गेलाय आणि हा लक्षात ठेवायचा आहे. आणि दुसरं म्हणजे असं सांगितलं की त्या तीर्थंकरांच्या ज्या सभा होत्या त्यांना संवसरण असे म्हणायचे. दुसरा महत्वाचा मुद्दा की संवसरण मध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश होता. जसं वैदिक काळामध्ये वर्णव्यवस्था फार रिजिड झाली होती, म्हणजे एका वर्णातील लोक आणि दुसऱ्या वर्णातील लोक ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार होत नसे. व्यवहार म्हणजे भेटणं किंवा बोलणं किंवा कुठल्याही पद्धतीची देवाणघेवाण होत नव्हती, फक्त कामाच्या काही गोष्टी सोडून. म्हणजे त्यांच्यामध्ये जास्त बॉन्डिंग अजिबात राहिलं नव्हतं. म्हणजे ती वर्णव्यवस्था फार अशी रिजिड झाली होती. शूद्र तर शूद्र, वैश्य वैश्य किंवा ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्या चारही लोकांनी वेगवेगळे असे मानले होते. म्हणजे अस्पृश्यता या सगळ्या गोष्टींची खूप जास्त प्रमाण झालं होतं. त्यामुळे काय की समाजात खूप मोठ्या प्रमाणात फूट पडली होती. पण ह्यांनी सर्व वर्णातील लोकांना एकत्र आणले, म्हणून हा जो धर्म आहे हा वेगळा धर्म प्रवाह आपण म्हणून याचा अभ्यास का करतोय की यांनी सर्व वर्णातील लोकांना एकत्र आणलेले. आता आपण पुढे जाऊयात. पंचमहाव्रते. वर्धमान महावीरांनी पंचमहाव्रते सांगितले, तर ती आहेत अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. अहिंसा म्हणजे कुठल्याही प्राण्याची कुठल्याही प्रकारची हत्या होणे किंवा त्याला इजा पोहोचू नये. हत्या तर खूप दूरची गोष्ट आहे, त्याला इजा पोहोचू नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. सर्व प्राण्यांना जगण्याचा समान हक्क आहे आणि तो हक्क खूप महत्वाचा आहे. जो आपण मनुष्य म्हणून जगतो, आपण जसे जगतो तसे इतर प्राणीही जगले पाहिजेत, त्यांनी त्यांचं जीवन व्यवस्थित व्यतीत केलं पाहिजे, हा त्यामागचा विचार आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांना त्रास देत नाही तेव्हा आपल्याला त्रास होत नाही, अशा पद्धतीचा विचार म्हणून त्यांनी अहिंसा हे सांगितलंय. आणि अहिंसा आपल्याला आता वारंवार लक्षात येणार आहे पुढे, जसं बुद्ध धर्माचा अभ्यास करताना सुद्धा आणि गांधीजींबद्दल सुद्धा अभ्यास करू तेव्हा अहिंसा या शब्दाचा आपल्याला खूपदा खूपदा येणार आहे म्हणजे इतिहासामध्ये. सत्य म्हणजे खोटं बोलू नये, जे खरं आहे तेच बोलावं, अशा पद्धतीचा विचार त्यांनी सांगितला आहे. अस्तेय, अस्तेयाचा अर्थ असा आहे की चोरी करू नये, म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मालकीची नाही तर ती घ्यायची नाही, अशा पद्धतीचा त्यांनी विचार मांडला होता. म्हणजे एखाद्याच्या परमिशनच्या शिवाय आपण जर ती गोष्ट घेतली तर ती चोरी होते. म्हणजे हे किती बारकाईने सांगितलंय, म्हणजे एखादा आपण एखाद्याचा पेन घेतला आणि तो विसरलो द्यायला तर ती त्या पद्धतीची पण चोरी झाली असं म्हणू, कारण की आपण त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं जे मालक आहे त्याला आपण विचारलेलं नाहीये म्हणून ती चोरी झाली, असं इतका बारकाईने सांगितलेलं आहे अस्तेयमध्ये. अपरिग्रह चा अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीला हाव आणून बळज म्हणतात ना, लोभीपणे त्याची साठा नाही करून ठेवायचा आहे, म्हणजे धनाचा साठा. जसं आपल्याकडे ना आता लॉकडाऊन झालं त्यावेळेस काय की सांगितलं की आता काही दिवस बंद राहणार आहे, किती दिवस बंद राहणार आहे सुरुवातीला माहिती नव्हतं. मग काही लोक सगळेच नाही पण काही लोक खूप प्रमाणात वस्तू खरेदी करायला लागले,
की आपल्या घरात साठा करून ठेवणार, तो लोभ नाही म्हणणार मी, पण जर एखादी गोष्ट आपल्याला जास्ती हवी आणि आपण दुसऱ्यांचा विचार नाही करत, ठीक आहे, म्हणजे जास्त जास्त प्रमाणात आम्हालाच हवंय, मी दुसऱ्यांचा विचार पण करायला हवा, एखाद्या दुकानात जर ठराविकच गोष्ट आहे तर त्या बाकीच्यांना पण मिळाव्या आणि आपल्या गरजेपुरतीच आपण घ्यावी, हा जो थिंकिंग असेल ती असते अपरिग्रह, म्हणजे जितकं आपल्याला हवंय तितक्याच घ्यायचंय, त्याच्या पलीकडे त्याचा साठा नाही करायचाय, का तर ती वस्तू लिमिटेड आणि ती बाकीच्यांना पण मिळायला हवी ह्याचा विचार करायला हवा, हे वर्धमान महावीरांनी त्यावेळेस आपल्याला सांगून ठेवलं होतं. आणि हे अपरिग्रहाचा अर्थ आणखीन जरा डीप आहे, पण आताच्या पुरता इतकाच की ज्या वस्तूचे एखाद्या वस्तूचा लोभीपणे साठा करून न ठेवणे म्हणजे अपरिग्रह आहे, आपल्याला गरज आहे तेवढ्याच वस्तू घ्यायच्या असं. दुसरं आहे ब्रह्मचर्य, म्हणजे शांतीच्या मार्गाने आणि शीलवान मार्गाने, जस्ट अ मोमेंट हा सॉरी, शरीराला सुखकारक ज्या गोष्टी वाटतात अशा गोष्टींचा त्याग करून साध्यापणाने जे जीवन जगतो त्याला ब्रह्मचर्य असं म्हणतो. ठीक आहे, तर ही झाली पंचमहाव्रत. आणि पंचमहाव्रतांचा अर्थ असा आहे की जे काटेकोरपणे नियम पाळले जातात, पाळले पाहिजेत, त्या नियमांचा अर्थ आहे पंचमहाव्रते. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊयात. पुढे जाण्याआधी जस्ट अ मोमेंट. इथपर्यंत आलंय लक्षात? आपण पुढे जाऊया. तर वर्धमान महावीरांनी त्रिरत्न सांगितलेली आहेत. तीन रत्न म्हणजे सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चरित्र. याचा अर्थ असा आहे की महावीरांनी जे सांगितलं आपल्या अनुयायांना, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून त्याचं अनुसरण करणं. आणि दुसरं सम्यक ज्ञान म्हणजे त्यांनी जे काही ज्ञान दिलं आहे त्याला आणखीन व्यवस्थितरित्या सांभाळून त्याचा वापर करणं. सम्यक चरित्र म्हणजे एक चांगलं कॅरेक्टर डेव्हलप करणं, जशा पद्धतीने शिकवणूक दिलेली आहे तशाच पद्धतीनं वागणं. हे सगळे तीन रत्न त्याच्यामध्ये दिली आहे. सम्यक म्हणजे आपण त्याला स्टेबल किंवा इक्वन एक सॉरी सम्यकचा अर्थ असा आहे, सम्यक म्हणजे संतुलित, जे संतुलित आहे, अनबॅलन्स्ड नाही, संतुलित आहे, बॅलन्स्ड असं जे नॉलेज असणारे, बॅलन्स्ड असं जे दर्शन असणारे किंवा बॅलन्स्ड असं चरित्र असणारे, ती आहेत त्रिरत्न. तर हे झालं. आता यांच्या उपदेशाचा सार असा आहे अनेकांतवाद. वर्धमान महावीरांनी जो काही उपदेश दिला त्याचा अनेकांतवाद असा अर्थ होतो. अनेकांतवाद म्हणजे अंत म्हणजे अनेक पैलू, कुठल्याही गोष्टीचा काही ठराविक पैलू, एक किंवा दोन पैलूने अभ्यास न करता चौकस दृष्टीने वेगवेगळ्या पैलूने अभ्यास करणं गरजेचं आहे, आणि तरच त्याच्या कन्क्लुजनवर यायला हवं. नाहीतर मग आपण एखाद्या ठराविक गोष्टीला एक किंवा दोन पॅरामीटर्समध्ये बघतो आणि मग त्याला फायनली डिसाईड करतो की असंच आहे. नाही, एखाद्या गोष्टीचे अनेक पैलू असू शकतात. जसा आपण विचार करतो त्याच गोष्टीला बाकीच्यांचे 10 विचार पण असू शकतात. ठीक आहे, म्हणजे जसं आता पृथ्वीची उत्पत्ती झाली तर ती कशा पद्धतीने झाली होती त्याच्यावरती खूप साऱ्या लोकांनी वेगवेगळे पैलू मांडले. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की पृथ्वी गोल आहे, पण त्याच्या आधी जे असं म्हटलं जायचं की पृथ्वी सपाट आहे अशा पद्धतीची संकल्पना होती, आणि ती संकल्पना एवढी रिजिड होती की ज्यांनी पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते अशा पद्धतीने सांगितलं होतं त्यांना त्यावेळेस वेड्यात काढलं होतं. त्यावेळेस म्हणजे त्यांनी ते माइंडसेट रिजिड बनवलं होतं. जेव्हा त्यांनी जर वेगवेगळ्या अंगाने विचार केला असता त्या गोष्टीचा, तर कदाचित ती संकल्पना मांडणाऱ्या व्यक्तीला जास्त त्रास झाला नसता. ठीक आहे, तर आता आपल्या लक्षात आलं की अनेकांतवाद म्हणजे काय. तर अंत म्हणजेच पैलू, अनेकांत म्हणजे अनेक पैलूने गोष्टींचा विचार करून मगच त्याच्या कन्क्लुजनवर यायचं आहे. एका ठराविक पठडीमध्ये एखाद्या गोष्टीचा विचार नाही करायचा. त्या सगळ्या गोष्टीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही विचार असतील सगळ्या गोष्टींनी सर्वांगाने विचार करणं. इन शॉर्ट काय, सर्वांगाने विचार करायचा आहे. ठीक आहे, बरं, हे आपण इतकं डिटेल का करतोय, जसं मी आधी पण सांगितलं होतं की बेसिक आणि डिटेल कन्सेप्ट क्लिअर असेल तर जेव्हा तुम्ही हे वाचाल तेव्हा तुम्हाला हे खूप चांगल्या पद्धतीने कळेल. मला माहिती आहे की तुम्हाला थिअरी नाही लिहायची, पण प्रश्न कुठल्याही पद्धतीचा येऊ दे, म्हणजे वर्धमान महावीरांविषयी किंवा जैन धर्माविषयी कुठलाही प्रश्न येऊ देत, तुम्हाला त्याचं उत्तर देता येणं गरजेचं आहे. हा शब्द अनेकांतवाद जर आला किंवा त्या स्टेटमेंट्समध्ये अनेकांतवादाचा अर्थ जर विचारला तर तो आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून मी इतकं डिटेल सांगते.
जे इन केस काही लोकांना जर बोर वाटत असेल तर थोडंसं पेशन्स ठेवा. जसं इथे सांगितलंय की त्या गोष्टीचे अनेक पैलू असतात, काहीही जे सांगितलं जात आहे त्याचे वेगवेगळे पैलू आहेत आणि ते पैलू समजून घेऊन मगच त्याचा अभ्यास करायचा असतो किंवा त्याच्या कन्क्लुजनवर यायचं असतं. म्हणजे मी तुम्हाला इथे शिकवते याचा अर्थ हे जे टॉपिक्स आपल्याला पुस्तकामध्ये आहेत म्हणजे ते आपण समजून घ्यावे म्हणून पुस्तकामध्ये आहे, येत आहे लक्षात? आणि आपल्या बेसिक पुस्तकामध्ये आहे तर ते परीक्षेला येण्याचे चान्सेस पण खूप आहेत, ठीक आहे? तर आणखीन एक गोष्ट, वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला होता. जसं आपण इथे मागे बघितलेलं की संवसरणमध्ये सर्व वर्णांतील लोकांना प्रवेश होता, तसंच इकडे स्त्रियांना देखील संन्यास घेण्याचा अधिकार दिला होता. वैदिक काळाच्या बाबतीत कसं झालं होतं की नंतर नंतर स्त्रियांचं स्थान अधिकाधिक दुय्यम झालं होतं, म्हणजे स्त्रियांना या सर्व गोष्टींचा अधिकार नव्हता. संन्यास घेण्याचा अधिकार, शिक्षा घेण्याचा म्हणजे शिक्षण घेण्याचा अधिकार, कुठलाही अधिकार नव्हता. तसं वर्धमान महावीरांनी या त्यांना संन्यास घेण्याचा अधिकार देऊन त्यांना इक्वली इक्वली ट्रीट केलेलं आहे. म्हणजे हा जो धर्म आहे तो समानतेच्या आधारावर आलेला आहे. सर्वांना म्हणजे सर्व मनुष्यांना, म्हणजे स्त्री असो पुरुष असो कुठल्याही जाती धर्मातला असो, सर्वांना इक्वल ट्रीटमेंट देण्याचा त्यांचा हेतू होता, ठीक आहे? तर हे झालं जैन धर्माबद्दल. तुम्हाला जे काही डाऊट असतील ते कमेंट्स मध्ये विचारा, किंवा लवकरच 2-3 दिवसांमध्ये आपण लाईव्ह असणार आहोत तेव्हा लाईव्ह आपण नक्की चर्चा करूया, ठीक आहे? तर पुढे जाऊयात. आता दुसरा धर्म आहे बौद्ध धर्म. बौद्ध धर्म सर्वांनाच माहिती आहे. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये झालेला आहे, आपल्याला हे माहिती आहे. तर गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. जशी महावीरांच्या बाबत आपण तारीख नाही लक्षात ठेवते तसं इथे पण आपण सन नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त माहीत असू द्या. इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 हा साधारणतः 80 वर्षाचा काळ होता. आणि त्यांचा जन्म लुंबिनी, म्हणजे लुंबिनी वन आहे नेपाळमध्ये, तिथे झालेला आहे. पिता त्यांचे होते शुद्धोधन आणि आईचं नाव होतं मायादेवी. गौतम बुद्धांचं मूळ नाव होतं सिद्धार्थ आणि त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात, ठीक आहे? वैशाख पौर्णिमेला बिहार मधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना बोधी प्राप्त झाली. ठिकाणाचं नाव होतं उरुवेला पण, आणि या उरुवेला स्थानाला नंतर बोधगया म्हणायला लागले कारण की त्यांना तिथे बोधी प्राप्त झाली. आता बोधी म्हणजे काय तर सर्वोच्च ज्ञान असा अर्थ त्याचा होतो. आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात, ठीक आहे? तर हे कधी झालं होतं? वैशाख पौर्णिमेला. आताचा बोधगया जे आहे त्याचं ऍक्च्युअल नाव होतं उरुवेला आणि त्याचं शहर होतं गयाजवळ. गया शहराच्या जवळ उरुवेला हे ठिकाण होतं. तिथलं ते झाड होतं पिंपळाचं की जिथे त्यांना बोधी प्राप्त झाली म्हणून त्याला बोधी वृक्ष आणि त्या ठिकाणाला बोधगया असे म्हणू लागले. हा प्रश्न येऊ शकतो, त्याचा अर्थ येऊ शकतो मल्टिपल सेंटेन्सचे क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये. याच्यामध्ये त्यांच्या आईचं नाव किंवा वडिलांच्या नावाबद्दल प्रश्न आलेला आहे, मी पाहिलाय. पण ह्या आपल्या एक्झाम मध्ये नाही पाहिला, मी आपल्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये पाहिलेला आहे, ठीक आहे? तरी पण आपण प्रॅक्टिस करायला हरकत नाही आहे. जैन धर्माबद्दल देखील तसंच आहे, त्यांचे सुद्धा प्रश्न जास्तीत जास्त जे असतील डिटेल ते आपल्या महाराष्ट्राच्या एक्झाम मध्ये न येतात, जास्तीत जास्त स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स मध्ये जास्ती असतात. पण आपल्याला हे जे हायलाइट केलेले हे इतकं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे? तर पुढे जाऊया. त्यांनी पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिलंय, हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि त्यांनी जो उपदेश दिला त्याला धम्म असे म्हणतात, ठीक आहे? तर हे धम्म हे जे शब्द आहे हा पाली भाषेतला आहे. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली आणि म्हणून या घटनेला धम्म चक्क प्रवर्तन असे म्हणतात. ते पाली भाषेमध्ये म्हणतात आणि संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन म्हणतात. म्हणजे दोन्ही शब्द जरी आले परीक्षेला दोन्हीपैकी कुठलाही तरी पण तो करेक्ट आहे, ठीक आहे? त्यांनी धर्माच्या चक्राला गती दिली म्हणून त्याला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. साधारणतः सुमारे 45 वर्ष त्यांनी धम्माचा उपदेश दिला आणि पाली या लोकभाषेत लोकांशी संवाद साधला. तसं आपल्या जैन धर्मामध्ये त्यांनी अर्धमागधीचा वापर केला होता, तसं
बौद्ध धर्मामध्ये पाली भाषेचा वापर केला गेलाय लोकांशी संवाद साधण्यासाठी, आणि रिझन सेम आहे, लोकांशी बोलायचं आहे तर त्यांच्या भाषेत बोलणं गरजेचं आहे, तेव्हा ते त्यांना जास्त चांगलं समजू शकतं, म्हणून अशा पद्धतीचं भाषा वापरली गेली होती. ठीक आहे, त्यांनी त्रिसरणची शिकवण दिली आहे. बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाणे अशी शिकवण बुद्धांनी लोकांना दिली होती. ठीक आहे, तर आपण याचं रिव्हिजन पुन्हा करणार आहोत, जे जे प्रश्न आहेत ते पण चर्चा करणार आहोत. हे आहे बोधी वृक्ष, हे जे आता महाबोधी मंदिर आहे बोधगया येथे, तिथला हा बोधी वृक्ष आहे, हे आत्ताचा फोटो याचा. ठीक आहे, पुढे जाऊया. बुद्धांनी चार आर्य सत्य सांगितली, दुःख, दुःखाचं कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद. दुःख म्हणजे दुःख आहे कुठल्याही गोष्टीत, म्हणजे जे दुःख आहे तर त्या दुःखाचं कारण सुद्धा आहे, तर त्या जर दुःखाचं कारण आहे तर दुःख निवारणाचा मार्ग पण आहे, आणि जर दुःख निवारणाचा मार्ग आहे आणि त्या मार्गावर जर चाललो आपण तर आपल्याला मुक्ती किंवा एक मुक्तीच म्हणू आपण ती मिळते, म्हणून ही आर्य सत्य सांगितली आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीने हे सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे अशी शिकवण त्यात दिली आहे, की जे दुःख आहे ते आहेच आहे, आपण ते नाकारू शकत नाही, मग त्या दुःखामागचं कारण सुद्धा असतं, आणि जर ते कारण आहे आणि त्या कारणाला जर आपण लक्ष दिलं तर दुःख निवारण करू शकतो, आणि त्या दुःखाच्या त्या मार्गावर जर चाललो आपण, प्रतिपदा म्हणजे मार्गक्रमण करणे, तर मग त्या दुःखाचं जर तीव्रता किंवा असेल ती कमी होईल किंवा ते संपुष्टात येईल. ठीक आहे, तर त्याचं उदाहरण मी तुम्हाला थोड्या वेळाने देईल जेव्हा मला लक्षात येईल तेव्हा. ठीक आहे, याबाबतचं आपण उदाहरण पण डिस्कस करूया, म्हणजे एक लक्षात राहील की नेमकं काय, म्हणजे असं नाही की सगळीकडेच दुःख आहे, प्रत्येक गोष्टीला दुःख म्हणून बघणं रिझन काय आहे ते थोडंसं वेगळं आहे, याच्या मागे खूप डीप कन्सेप्ट आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर आपण त्यावर आणखीन चर्चा करूयात लाईव्ह असताना, कारण की हे आपल्याला दिसतं की ते फक्त दुःख दुःख हा शब्द निगेटिव्ह मानला जातो, परंतु ऍक्च्युअल मध्ये हे जी शिकवण आहे ही खूप पॉझिटिव्ह आहे, याच्याबाबत आपण नंतर चर्चा करू शकतो. ठीक आहे, आत्ता फक्त एवढं समजून घ्या, परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फक्त एवढं समजून घ्या की चार आर्य सत्य कुठली सांगितली, तर दुःख, दुःखाचं कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद. पुढे बुद्धांनी पंचशील देखील सांगितले. पंचशील म्हणजे हे नियम आहेत, हे नियम पालन करायचे आहेत. तर प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, प्राण्यांची किंवा कुणाचीही हत्या करण्यापासून दूर राहणे, हत्या करायची नाही, चोरी करण्यापासून दूर राहणे, म्हणजे जसं मगाशी पण सांगितलं जैन धर्माच्या बाबतीत त्यांच्या शिकवणीमध्ये सुद्धा असं आहे की जे गोष्ट आपल्याला दिलेली नाहीये किंवा जे मालकाच्या परमिशन शिवाय एखादी गोष्ट घेणे म्हणजे चोरी, हा इतका डिटेल कन्सेप्ट आहे. आता अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे, म्हणजे आपण बघू याचा एक अर्थ असून दोन्ही धर्मांमध्ये अर्थ बऱ्यापैकी सेम आहे, बऱ्यापैकी सेम आहे, जसं भाषेचा वापर, त्यांनी दिलेलं पंचशील, या सगळ्या गोष्टी सेम सेम आहेत. आता आहे बौद्ध संघ, म्हणजे संघ कसा होता, एक जो बुद्धांनी उपदेश करण्यासाठी म्हणजे आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला होता. आता भिक्खू म्हणजे कोण होते, तर गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणारे जे अनुयायी होते ते होते भिक्खू, आणि स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता म्हणजे त्यांना भिक्खूंनी म्हटलं जायचं. ठीक आहे, जसं मगाशी पण सांगितलं की वर्धमान महावीरांनी स्त्रियांना संन्यास घेण्याचा हक्क दिला होता, संन्यास देण्याचा संन्यास घेण्याची परमिशन दिली होती, त्या घेऊ शकत होत्या संन्यास. तसं बुद्ध धर्मामध्ये सुद्धा स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्या भिक्खूंनी होऊ शकत होत्या, म्हणजे त्यांना जर त्यांना नॉर्मल लाईफ नाही जगायचं, त्यांना भिक्खूंनी सारखं जगायचं तर त्या जगू शकत होत्या, त्या संघात प्रवेश घेऊ शकत होत्या. इथे पण म्हणजे इक्वॅलिटी सगळ्यांसाठी, म्हणजे सर्व मानव जाती, मेल फिमेल कुणीही असू दे, सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट दिली जात होती. ठीक आहे, आता आणि बौद्ध धर्मात सर्व वर्णातील लोकांना प्रवेश होता, इथे वर्णभेद नाहीये, जसं जैन धर्मामध्ये वर्णभेद नाहीये तसा इथेही वर्णभेद नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता हे आहे लोकायत किंवा चर्वाक या नावाने ओळखला जाणारे प्राचीन काळातील विचार प्रवाह महत्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता आणि त्यांनी वेदांचे प्रामाण्य नाकारलं होतं. स्वतंत्र जे कोणी, जे कुठले धर्म आहेत की जे स्वतंत्र विचारसरणीचे आहेत, त्यांनी वेदांचं प्रामाण्य नाकारलेलं आहे. आपण बरेचसे समाजसुधारक देखील पुढे पाहणार आहोत की त्यांनी सुद्धा
वेदांचं प्रामाण्य नाकारलं होतं, कारण की त्यांना असं दिसत होतं की त्या वेदांच्या मध्ये ज्या काही गोष्टी होत्या की त्या गोष्टींमुळे समाजामध्ये कटुता निर्माण झाली होती. ठीक आहे, बऱ्याचशा म्हणजे स्त्रियांचे हक्क नाकारले गेले होते, ठराविक वर्णांच्या लोकांना खूप सप्रेस केलं जात होतं. ठीक आहे, म्हणजे एक समाज जो आहे तो डिवाइड झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रामाण्य नाकारलं जात होतं. ठीक आहे, ह्याचं एक्झाम्पल आपल्याकडे आता सध्या नाही आहे, पण हा एक लोक आहेत किंवा चार्वाक याचा प्रश्न सुद्धा वाचलेला नाही आहे मी तरी. जर कुणाला ह्याचा प्रश्न मिळाला तर मला सांगा नक्की. ठीक आहे, पुढे आहे ज्यू धर्म आणि एक सेकंड हा. तर ज्यू धर्माचे लोक साधारण इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत. ठीक आहे, ज्यूश धर्माचे लोक आणि ज्यू धर्माला यहुदी असे देखील म्हणतात आणि देव एकच आहे असे यहुदी मानतात. ठीक आहे, तर हा जो धर्म आहे हा जरा नंतरच्या काळातला आहे, म्हणजे जैन आणि बुद्ध धर्माच्या थोडासा नंतरच्या काळातला हा धर्म आहे, इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये. आणि ते जे धर्म होते ते इसवी सन पूर्व होते. आता आपण इसवी सनामध्ये जे धर्म आलेले आहेत, इसवी सन येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचे जे इसवी सन पहिला दुसरा जे काही शतक आहे त्यामध्ये जे धर्म प्रभाव आहेत त्याचं इथून पुढे आपण चर्चा करणार आहे. तर हे साधारणतः पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमध्ये आले. त्यांना यहुदी असंही म्हणतात आणि देव एकच आहे असे यहुदी मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणुकीमध्ये न्याय, सत्य, इथे संती झालं ऍक्च्युली शांती आहे, पुन्हा स्पेलिंग मिस्टेक, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे, स्वाभिमान इत्यादी गुणांवर भर दिलेला आहे. स्पेलिंग मिस्टेक इग्नोर करा प्लीज. तर आणि जसे हे चांगले जे मूल आपल्याला सांगितलेले चांगली गुण सांगितलेली आहेत त्या सगळ्या गुणांच्या शिकवणुकीवर भर दिलेला आहे ज्यू धर्मामध्ये. तर त्यांच्या प्रार्थना स्थळांना सिनेगॉग असं म्हणतात. हे एक सिनेगॉगचं चित्र आहे, हे जे ड्रॉइंग हे जे पिक्चर आहे हे सिनेगॉगचं चित्र आहे. ठीक आहे, तर आपल्या लक्षात येतं आता हे ज्यू धर्माबद्दल झालं. आपण पुढे जाऊया. ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली आणि तो जगभर पसरला. येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले आणि त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पलयूर येथे इसवी सन 22 मध्ये चर्चची स्थापना केली. ठीक आहे, म्हणजे त्यांना आपल्या लक्षात पहिल्या शतकामध्येच ख्रिश्चन धर्म देखील आला. पहिल्या शतकामध्ये पहिल्या ते तिसऱ्या शतकात ज्यू धर्म इथे आला. ओके, आणि त्यांनी पहिलं जे चर्च स्थापन झालं ते इसवी सन 22 मध्ये झालं. ते कोणी केलं? सेंट थॉमस यांनी केलं. ते येशू ख्रिस्तांचे 12 शिष्यांपैकी एक शिष्य होते असं म्हटलं जातं. ते केरळमध्ये होतं, म्हणजे पहिलं चर्च आपल्या देशातलं असेल तर ते तिथे सर्वात जुनं. आता ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीनुसार देव एकच आहे. ज्यू धर्माच्या शिकवणुकीनुसार सुद्धा देव एकच आहे, ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीनुसार सुद्धा देव एकच आहे. म्हणजे येशू ख्रिस्त जे आहेत ते ईश्वराचा पुत्र असं म्हटलं जातं आणि ते ईश्वराचा संदेश आपल्यासाठी घेऊन आले आणि जगामध्ये सर्वांचं भलं व्हावं यासाठी त्यांनी त्याग केला शरीराचा असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर बायबल हा ख्रिस्ती धर्माचा पवित्र ग्रंथ आहे असं म्हटलं असं आहे आणि ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थना स्थळांना चर्च असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की हे इतकं बेसिक का सांगतायत, इतकं बेसिक काही लोक जे आहेत आता विसरू शकतात म्हणजे कन्फ्यूज होऊ शकतात, काही होऊ शकतं, बऱ्याचदा शब्द मर्ज शब्द विसरल्यासारखे पण होतात. मग त्याच्यामुळे हे आपलं एक रिव्हिजन चाललंय असं समजा आणि त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटतं की अगदीच बेसिक आहे तर ते आपलं रिव्हिजन चाललंय असं समजूनच लक्षात घ्या. ठीक आहे, जसं बायबल हा ख्रिस्ती धर्माचा पवित्र ग्रंथ आहे तसा प्रत्येक याचा धर्मग्रंथ असतो तसा. पुढे जाऊया. इस्लाम धर्म. आता इस्लाम हा धर्म एकेश्वर वाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर, इथे स्पेलिंग पुन्हा मिस्टेक झाले, पैगंबर झालंय, पैगंबर त्याचे प्रेषित आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे ते अल्लाचा संदेश घेऊन आले, म्हणजे ते जे सांगतात ते देवाने सांगितलेलं आहे असं इस्लाम धर्मामध्ये मानलं जातं. आणि इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे आणि अल्लाला शरण जाणे असाही त्या शब्दाचा अर्थ आहे, इस्लामचा अर्थ.
आणि कुराण हा इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ आहे. कुराण जसं इकडे मागे ख्रिश्चन धर्माचा आहे बायबल, इस्लाम धर्माचा आहे कुराण. तुम्ही मला सांगा की बौद्ध धर्माचा ग्रंथ कुठला आहे, बौद्ध धर्माचा जो ग्रंथ आहे तो कुठला आहे हे तुम्ही मला सांगणार आहात, ठीक आहे. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळांना मस्जिद असं म्हणतात हे सर्वांना माहिती आहे, कारण की आपल्या आसपास या सगळ्या गोष्टी खूप आहेत आणि आपल्याला आपल्याला माहिती आहे की हे आपल्या नेहमीच्या चर्चेतल्या गोष्टी सुद्धा आहेत म्हणून आपल्याला माहिती आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला हे हा धर्म जो आहे हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे आणि त्यांचे जे प्रेषित आहेत ते मोहम्मद पैगंबर आहेत इतकं माहिती असलं तरी पुरेसं आहे. प्रश्न आलेला नाही आहे तरी इन केस प्रश्न आला म्हणजे दुसऱ्या कुठल्या एक्झामला जे गटकच्या असतील किंवा कुठल्याही परीक्षेला प्रश्न आलाच तर आपल्याला माहिती असावं, ठीक आहे. तर एक सुंदर मशिदीचं चित्र इथे आपल्याला मिळालेलं आहे, खूप सुंदर दिसते. म्हणजे त्यांचं काम बांधकाम खूप छान असतं, आपल्याला म्हणजे कोरीव काम आणि एकदम कलरफुल असतं, सुंदर असं हे बघू शकतो आपण. पुढे जाऊया. पारशी धर्म. आता पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. आता मला हा मुद्दा हायलाइट करावासा वाटला, कारण की आपण वैदिक संस्कृतीविषयी पण अभ्यास केलाय आणि पारशी लोक आणि वैदिक लोकांमध्ये काय संबंध ते बघा. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे आणि ऋग्वेद आणि अवेस्ता यांच्या भाषेमध्ये साम्य आहे. लक्षात घ्या, ऋग्वेद संस्कृत मध्ये आहे, काव्यरूप आहे, लक्षात घ्या. आणि पारशी जे धर्मग्रंथ आहे त्यांचं जे त्याचं नाव आहे अवेस्ता, त्या दोघांच्या भाषेमध्ये साम्य आहे, ठीक आहे. म्हणजे आता हे लोक पारशी लोक हे इराणच्या पार्स किंवा फार्स या प्रांतातून आलेत आणि म्हणून त्यांना पारशी म्हटलं जातं, ठीक आहे. ते प्रथम गुजरात मध्ये आले आणि ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावे असे मत आहे. म्हणजे पहिल्यांदा आले गुजरात मध्ये, ज्यू लोक केरळ मध्ये आले, नंतर ख्रिश्चन लोकांना ख्रिश्चन धर्माचे पहिलं जे चर्च निर्माण झालं ते देखील केरळ मध्ये झालं. पारशी धर्म गुजरात मध्ये आलेला आहे, ठीक आहे. तर ते गुजरात किती 8व्या शतकामध्ये आले असावे असं मत आहे. आता झरथुष्ट्र म्हणजे त्याला आपण झोरास्ट्रियन असं म्हणतो साध्या भाषेमध्ये, तर हे मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे. हे पारशी धर्माचे संस्थापक होते. उच्चार चुकला असेल तर आताच सॉरी, कारण की जसं पुस्तकामध्ये आहे तसंच हे लिहिलेलं आहे, पण त्याला झोरास्ट्रियन असं आपण म्हणतो. आणि अहुरमजद या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारशी धर्माचे जे संस्थापक होते त्यांना झोरास्ट्रियन किंवा झरथुष्ट्र असं म्हटलं जातं, ते होते. आणि अहुर मजद या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या तत्वांना खूप महत्व आहे. जसं वैदिक काळामध्ये सुद्धा अग्नीला खूप महत्व होतं, जसं आपण म्हणत होतो की हवन करताना अग्नीमध्ये वस्तू जर त्या अर्पण केल्या तर त्या आपल्या देवतांपर्यंत जातात अशा पद्धतीचा विचार होता. आणि त्यामुळे देवतांना प्रसन्न करण्यासाठी अग्नीमध्ये हवी किंवा जे आपण वेगळ्या वस्तू अर्पण करण्याची तेव्हा प्रथा होती, तशाच पद्धतीने. म्हणजे याची इथे हवन होत नाहीये पण इथे अग्नीला खूप महत्व आहे, अग्नी आणि पाणी या दोन गोष्टींना. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो आणि त्यांना अग्यारी असं म्हणतात. म्हणजे आता पण आपण मुंबईच्या जे मुंबई आहे CST जे जुनं जे मुंबई ठिकाण आहे CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात कधी पायाने फिरला तर तिथे काही ठिकाणी अग्यारी दिसतात आताही आहेत. म्हणजे मुंबईच्या त्या टोकाला बऱ्याचशा ठिकाणी अग्यारी म्हणजे पारशी लोकांचं वास्तव्य आहे आणि तिथे अग्यारी बघायला मिळतात, ठीक आहे. आणि उत्तम विचार, उत्तम वाणी, उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्वे पारशी विचारसरणीचा गाभा आहेत. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती, ठीक आहे. आतापर्यंत आपण जे काही सगळे धर्म बघितले, जैन धर्म पाहिला, बौद्ध धर्म पाहिला, ख्रिश्चन धर्म पाहिला, ज्यू धर्म पाहिला, पारशी धर्म, इस्लाम धर्म आणि लोकायत, या सगळ्या धर्मांचं सार जर आपण पाहिलं तर त्यात काय सांगितलंय की देव आहे तो एकच आहे. सर्वांनी चांगलं असं राहणं, चांगले विचार, चांगलं आचरण, उत्तम वाणी, उत्तम कृती या सगळ्या गोष्टींचा सार एकच आहे. जरी त्यांची भाषा वेगवेगळी असेल, जरी ते वेगवेगळ्या काळात आलेले असतील, तरी पण त्या सगळ्या गोष्टींचा सार एकच आहे. आणि म्हणून आपल्याला आपण ते सगळे गोष्टी समजू शकतो की मानवता धर्म असणं जो आहे
तो खूप महत्त्वाचा आहे. तो ह्या सगळ्या धर्मांमध्ये सांगितलेला आहे. इक्वॅलिटी म्हणजे ज्याला आपण समता म्हणतो, स्त्रियांना समान हक्क, सर्व लोकांना समान हक्क, हे सगळं धर्मांचं सार आहे. आणि हे आपल्या देशामध्ये हे सगळे धर्म आता खूप चांगल्या पद्धतीने नांदतायत, इतकी वर्ष झाली नांदतायत ते त्याचमुळे. एक पटकन रिव्हिजन करूयात, क्विक रिव्हिजन. आता आपण जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारशी धर्म यांच्याविषयीचा अभ्यास केलाय. वर्धमान महावीरांविषयी चर्चा केली. ते 24वे तीर्थंकर होते आणि ते आतापर्यंत त्यांचे जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर झालेत. प्रश्न येऊ शकतो मल्टिपल स्टेटमेंट मध्ये की ते 24वे तीर्थंकर होते शेवटचे. आणि त्यांचा जन्म वैशाली नगराचा भाग असलेल्या कुंडग्राम, कुंडग्राम हा शब्द लक्षात ठेवा, तिथे झालेला आहे. आई वडिलांचं नाव, आईचं नाव आहे त्रिशाला, पितांचं नाव आहे सिद्धार्थ. आणि हे जे वैशाली नगर होतं हे वृज्जी महाजन पद आहे, त्याची राजधानीचं नगर होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता त्यांना केवली असं म्हटलं जातं कारण की त्यांनी विशुद्ध स्वरूपाचे ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं म्हणून त्यांना केवली म्हणतात. दुसरं, त्यांनी सर्व विकारांवर जय मिळवला म्हणून त्यांना जिन म्हणतात. नंतर जिन या शब्दापासूनच जैन शब्द तयार झालाय. त्यांनी जवळपास 30 वर्ष उपदेश केला आणि त्यासाठी त्यांनी अर्ध मागधी या लोकभाषेचा वापर केला. त्या लोकांशी संवाद साधण्यासाठी अर्ध मागधी या शब्दाचा, सॉरी या भाषेचा वापर केलेला आहे. आणि लोकांना उपदेश करण्यासाठी ज्या सभा व्हायच्या त्यांना संमसरण म्हणतात. या संमसरण मध्ये सर्व लोक वर्णांच्या लोकांना प्रवेश होता, हे पण आपण चर्चा केली. म्हणजे तिथे वर्णभेद नाहीये, समता आहे. त्यांनी सांगितलेलं सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य याची आपण चर्चा केली. त्रिरत्नांची चर्चा केली, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चरित्र. सम्यक शब्दाचा अर्थ संतुलित असा होतो, संतुलित दर्शन. कुठली गोष्ट बॅलन्स्ड असायला हवी, इक्वॅनिमस असायला हवी, ती संतुलित म्हणजे ज्ञान, संतुलित चरित्र, संतुलित दर्शन इत्यादी. नंतर उपदेशाचं सार सांगितलं होतं. अनेकांतवाद या शब्दाचा अर्थ, म्हणजे मला आता आठवत आहे की प्रश्न आलेला आहे अनेकांतवाद या शब्दावरती. आणि अनेकांत, अंत या शब्दाचा अर्थ आहे पैलू. मी सांगितलं होतं की वेगवेगळ्या एकाच गोष्टीचे वेगवेगळे पैलू पडताळून मगच त्याच्या काहीतरी रिझल्टवर यायला हवं. एक किंवा दोन गोष्टीचा विचार करून त्याला फायनल आपण विचार ठरवू शकत नाही, ठीक आहे. तसं अनेकांतवाद म्हणजे एकाच गोष्टीचे अनेक पैलू असणं आणि त्या सर्व पैलूंचा विचार करणं. दुसरं, इथे मी हायलाइट केलं होतं की वर्तमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला होता. जसं मी म्हटलं की हा धर्म समता आणि समानता वरती बेस्ड आहे. म्हणजे जैन धर्मामध्ये स्त्रियांना आणि सर्व वर्णांच्या लोकांना इक्वल ट्रीटमेंट मिळत होती आणि मिळते. पुढे जाऊया. बौद्ध धर्माविषयी चर्चा केली आहे. बुद्धांचा जन्म लुंबिनी नेपाळ इथे झालाय, लुंबिनी वनामध्ये. त्यांच्या पिताचं नाव होतं शुद्धोधन, आईचं नाव होतं मायादेवी आणि त्यांचं मूळ नाव होतं सिद्धार्थ. आणि बोधी वृक्ष बद्दल आपण बोललो. बोधी वृक्ष म्हणजे ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना बोधी प्राप्त झाली, बोधी म्हणजेच सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालं, तो होता बोधी वृक्ष. आणि ते आत्ता सध्या बिहार मधल्या गया शहराजवळ उरुवेला या ठिकाणी झालं होतं. आता ह्या उरुवेला स्थानाला बोध गया असं म्हटलं जातं, म्हणजे आत्ताचं ह्याचं नाव, तेव्हापासूनच बोध गया असं पडलंय. त्याआधी त्याचं नाव होतं उरुवेला. पहिलं प्रवचन त्यांनी वाराणसी सारनाथ, वाराणसी जवळ सारनाथ येथे दिलंय. त्याला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं पाली भाषेमध्ये. आणि संस्कृतमध्ये धम्मचक्र प्रवर्तन असा शब्द आहे, दोन्हीही करेक्ट आहेत. म्हणजे हे बोललं किंवा हा शब्द असेल दोन्हीपैकी दोन्ही करेक्ट आहेत. आणि त्यांनी 45 वर्ष धम्माचा उपदेश दिला होता. पाली या लोकभाषेत त्यांनी संवाद साधलाय. वर्धमान महावीरांनी अर्धमागधीचा वापर केलाय आणि गौतम बुद्धांनी पाली या लोकभाषेचा वापर केलेला आहे. या भाषांमध्ये बऱ्यापैकी साम्य कारण की त्या जवळजवळच्याच आहेत. आणि त्यांनी त्रिसरणची शिकवण दिली होती. जसं आपण इथे हे बोधी वृक्षाच्या इमेज बद्दल पण बोललो होतो, हे आत्ताचा फोटो आहे हा. भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितली, दुःख, दुःखाचं कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद, ही कारणं आहेत. आणि दुसरं पंचशील त्यांनी सांगितलं होतं. पंचशील आपण बोललो, बौद्ध संघाबद्दल बोललो की आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. आणि भिक्खू म्हणजे कोण की ज्यांनी गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश केला ते होते भिक्खू.
आणि स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्कुणी असं म्हणायचं. म्हणजे इथे सुद्धा स्त्रियांना संघात प्रवेश करण्याची अनुमती होती आणि सगळ्या वर्णातील लोकांना, सर्व वर्णातील लोकांना प्रवेश होता. म्हणजे हा पण समतेवरती आणि समानतेवरती बेस्ड धर्म होता जे आहे. लोकायत बद्दल आपण बोललो, म्हणजे चार्वाक या नावाने सुद्धा हा धर्म ओळखला जातो आणि तो स्वतंत्र विचारावर असलेला धर्म आहे. त्यांनी वेदांचं प्रामाण्य नाकारलं होतं. इन केस प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाक्य आलं तर त्याच्यामध्ये हे येऊ शकतं की त्यांनी वेदांचे प्रामाण्य नाकारले होते. तर ज्यू धर्म, ज्यू धर्माचे लोक साधारणतः इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमध्ये आले होते, कोचीनमध्ये. त्याला यहुदी असंही म्हणतात आणि देव एकच आहे असं ते म्हणतात. ज्यू धर्माच्या शिकवणुकीमध्ये न्याय, सत्य, ते संते मी म्हटलं की चुकलंय, शांती, प्रेम, करुणा या सगळ्या गोष्टींवरती, सगळ्या गुणांवरती भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळांना सिनेगॉग असं म्हटलं जातं. प्रश्न आजपर्यंत नाही पाहिलाय मी ज्यू धर्मावरती, पण आलाच तर आपल्याला माहिती पाहिजे की ते केरळमध्ये आले होते पहिल्यांदा, पहिल्या ते तिसऱ्या शतकामध्ये. नंतर आपण ख्रिश्चन धर्माविषयी बोललो. ख्रिश्चन धर्माचे येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले होते, ठीक आहे. आणि त्यांनी त्रिसूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 22 मध्ये चर्चची स्थापना केली. हे वाक्य महत्वाचं आहे. बायबल हा ख्रिस्ती धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. त्यांच्या शिकवणुकीनुसार देव एकच आहे आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या प्रार्थनास्थळांना चर्च म्हणतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पुढे इस्लाम धर्म. आता इस्लाम हा धर्म एकेश्वरवाद मानणारा आहे, याच्याबद्दल आपण चर्चा केली. मोहम्मद पैगंबराविषयी आपण बोललोय. कुराण हा त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना मस्जिद असं म्हटलं जातं हे आपण चर्चा केली. पुढे पारशी धर्माबद्दल बोललो. हा खूप इम्पॉर्टंट वाटतोय मला, कारण की पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये खूप काळापासून संबंध होते. त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे अवेस्था आणि ऋग्वेद आणि अवेस्थामध्ये भाषेमध्ये साम्य आहे. ऋग्वेद संस्कृत मध्ये आणि काव्य स्वरूपात आहे, तशाच पद्धतीच्या भाषेमध्ये अवेस्ता सुद्धा आहे हे लक्षात ठेवायचंय. पारशी लोक इराण मधून आलेले आहेत आणि ते पार्स किंवा फारस या प्रांतातून आले, म्हणून त्यांना पारशी म्हटलं जातं. आणि ते पहिल्यांदा आले गुजरात मध्ये. म्हणजे ख्रिश्चन आणि ज्यू लोक आले केरळमध्ये, पारशी लोक आले गुजरातमध्ये. इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये आले असावे असं मत आहे. आता पारशी धर्माचे संस्थापक झरतुष्ट असं आहेत आणि अहुरमजद ह्या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. तसंच अग्नी आणि पाणी या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, या तत्वांना खूप महत्व आहे आणि त्यांच्या देवळामध्ये अग्नी पवित्र अग्नी प्रज्वलित केला असतो, म्हणून त्यांना अग्यारी असं म्हटलं जातं, ठीक आहे. हे सगळं झालं, हे अग्यारीचं चित्र हा दाखवलेलं आहे. हा आपला चॅप्टर इथे संपलेला आहे आणि आय एम शुअर की तुम्हाला तो खूप चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. तुम्हाला एक थॉट शेअर करावा असं वाटतोय की अपॉर्च्युनिटीज डोंट हॅपन, यू क्रिएट देम. त्याचा अर्थ असा आहे की ज्या संधी आहेत त्या संधी येत नाहीत, तर संधी निर्माण कराव्या लागतात. कुठलीही गोष्ट आता आपल्यासाठी संधी काय आहे, आपल्या परीक्षा पुढे गेल्या, आपल्याला एक कालावधी मिळालाय, ज्यांचं प्रिपरेशन नाही आहे त्यांना एक कालावधी मिळालाय अभ्यास करण्यासाठीचा. आणि दुसरी संधी अशी की तुम्हाला जशी इथे अन अकॅडमीमध्ये शिकवण्यासाठी ती एक सब म्हणतात ना, एक कोर्स अवेलेबल होतो आहे, हे आपल्यासाठी खूप चांगली संधी आहे. आणि त्या संधीचं सोनं करणं सुद्धा आपल्याच हातात आहे, म्हणून हा आजचा सुविचार मला वाटला की मी तुमच्यासोबत शेअर करावा की अपॉर्च्युनिटीज डोंट हॅपन, यू क्रिएट दॅम, ठीक आहे. तर लक्षात ठेवा की आपण संधीचा वापर कसा करतोय, आपण आपल्या वेळेचा वापर कसा करतोय. म्हणून मी सांगत राहील की अभ्यास करत राहा, ठीक आहे. थँक्यू एवढं सांगून मी तुमची रजा घेते. शेवटी पुन्हा एकदा सांगते की लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झामला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कुणाला असं वाटत असेल, ज्यांना माझं शिकवणं आवडत असेल आणि त्यांना असं वाटतंय की मी तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये पर्सनली गाईड करावं, ठीक आहे, ॲज अ मेंटर, तर तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या, माझी अशी विनंती राहील. कारण की आपल्याकडे वेळ आता कमी आहे, परीक्षेला वेळ मिळालाय पण तो जो ड्युरेशन आहे त्यात एक चांगल्या पद्धतीचं तुम्हाला प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. ते प्रिपरेशनसाठी तुम्हाला एक आपण म्हणतो ना, एक शेड्यूल फॉलो करणं किंवा एक ठराविकच वाचणं. जसं मी काल पण म्हटलं होतं की इतिहास म्हणजे काय वाचायचं यापेक्षा काय नाही वाचायचं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे इतकं जास्ती वाचण्यापेक्षा ठराविक वाचून पण आपण पास होऊ शकतो
आणि एन्शियंट इंडियावरती आपल्याला प्रश्न कमी येतात पण ते चुकवायचे नाहीत, म्हणून आपण हे बेसिक करतोय, हे पण लक्षात ठेवा. तर हा माझा कोड आहे BHARTI, हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, हा कोड रेफर करून तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या आणि तुम्हाला ॲज अ मेंटर मी तुम्हाला गाईड करेल आणि आय एम शुअर की तुम्ही नक्की नक्की क्वालिफाय होणार आहे. ठीक आहे, तर आपण पुन्हा नक्की भेटूयात, उद्याच भेटूयात, काळजी घ्या, लवकरच लाईव्ह भेटू, अभ्यास करत राहा. ठीक आहे, थँक्यू.